हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर दुपारची वेळ आहे की दुपारची म्हणजे संध्याकाळची वेळ होत आलेली आहे. आता वाजलेले आहेत 4:30 वाजून गेलेले आहेत. आणि आज मी ना छानपैकी असा मेकअप केलेला, मेकअप म्हणजे जे ज्वेलरी मला मिळालेली त्याच्यावरती मी थोडासा मेकअप केला आणि ज्वेलरी घालून इंस्टाग्रामवरती मला व्हिडिओ पोस्ट करायचे होते. तर त्यासाठी मी थोडासा मेकअप केला होता आणि व्हिडिओ पण शूट झाले माझे. आणि साडीवरच व्हिडिओ केलेले आहे, तर ते तुम्ही बघितले की नाही ते मला माहीत नाही, पण बघितल्यानंतर नक्की मला सांगा की तुम्ही बघितलेत म्हणून. तर ना वेदांतला नंतर आणायला जायचं होतं म्हणून मी पटापट घाईघाईने चेंज केलं. जो हातात मिळेल तो ड्रेस घातला आणि नंतर मग वेदांतला आणायला गेले, कारण त्याला उशीर नको व्हायला. पण ही ज्वेलरी इतकी सुंदर, इतकी छान दिसते, त्याच्यामुळे ही मला काढूच नाही वाटणार. आणि त्याच्यामुळं मग मी ही तीच घातली आणि मग म्हटलं राहू दे, असू दे थोडा वेळ, कारण खूप छान वाटतं म्हणून. तर सगळेजण मला म्हणतात की त्याची लिंक दे, तर त्याची इंस्टाग्रामवरती इंस्टाग्राम पेजला त्याची लिंक आहे, तुम्ही जाऊन तिथं चेक करा, तुम्हाला नक्की मिळेल. आवडत असेल तर नक्की खरेदी करा. तर आज मला खरंच रुपालीचं खरं रूप कळलं, खरं रूप जे आहे ते आपण म्हणतो खरं रूप, तर ते कळलं. कारण प्रत्येक वेळेस आमचं दोघींचं चालतं की नाही का आपण असं हे करू ते करू ते करू. तर मला असं असं वाटतं, वाटत होतं आत्तापर्यंत की हां, ती असं म्हणते की तुम्ही छान दिसाल ताई, तुम्ही केस कापा तुम्ही छान दिसाल, ताई तुम्ही पॅन्ट शर्ट घाला तुम्ही छान दिसाल, ताई तुम्ही ड्रेस घ्या तुम्ही छान दिसाल, तुम्ही हे करा तुम्ही ते करा तुम्ही छान दिसाल, तुमच्यावर छान दिसाल, तुम्ही मेकअप करा असं करा तसं करा, काही काही नवीन गोष्टी करायच्या असेल तर तुम्ही पहिलं करा. मला हे असं का म्हणते ते खरं रूप मला तुझं कळलेलं हे रूप आली आणि मला खरंच खूप हसायला पण आलं आणि खरंच खूप शॉक पण बसला. अरे हे असं कसं म्हणजे आता तुम्ही म्हणाली कशाबद्दल बोलते, तर रुपालीने आता थोड्या वेळापूर्वी व्हिडिओ बनवलेला टाकलेला आणि त्याच्यामध्ये तिने सांगितले की सगळेजण मला कॉपी कॉपी करतात असं बोलतात. तर हा मी त्या कमेंट्स वगैरे पण त्या मी बघते वाचते आणि तर काही गोष्टी. हां, आता आम्ही केस वगैरे कापायचे होते तर आमच्या अगोदर ठरलेलं आम्ही केस वगैरे कापायचं, तर रुपालीने मला तिथं पण पुढं ढकललं असं तिच्या तोंडून मला आता कळलंय की तिने मला पुढं ढकललं, ताई तुम्ही जा तुम्ही करा तुम्हाला छान दिसेल म्हणून मला पुढं धक्का दिला. मी पुढं गेले, केस वगैरे कापले, त्यानंतर घरच्यांचं रिॲक्शन काय ह्याच्यावरती रुपालीचं ठरणार की तिने करणार की नाही करणार. असं करतात का रुपाली? जर आता तू म्हणते की तू माझी म्हणजे आपण सगळं दोघीजणी मिळून करतो, मग आपण दोघींनी मिळूनच पुढं दोघींनी मिळूनच करायला पाहिजे ना, तुम्हाला पुढं नाही ढकलायला पाहिजे ना. बघ ना आता किती म्हणजे जर मला घरातले ओरडले तर तुम्हाला ओरडतील, जरी काय केलं तर हां मग मोठ्या सुनांनी केलं, मोठी सुना अशी मोठी सुना आगाव, मग ह्याच्यामुळं मग बदनाम झालेली असं मला वाटतं खरं गोष्ट. तर ह्या ह्याच्यामुळे की ती ऐकतच नाही कोणाचं, ती तिच्या मनाचंच करती, मोठी सुना अशी मोठ्या सुनांनी तसं केलं म्हणून माझ्या बारक्या सुना बिघडायला लागल्यात. आत्ता मला कळायला लागलं की माझ्या सासूबाई मला असं का म्हणतात, ते सासूबाई मला असं का म्हणतात की तू तुझ्यामुळं दोघीजणी दुसऱ्या बिघडलेल्या आहेत असं मला का म्हणतात. किंवा ज्या कमेंट येतात मला की रुपाली तू मोठी आहेस आणि तू असं केलं, आणि हे खरं आहे, मी मोठी आहे आणि मी जर असं केलं तर सगळे दोघीजणी बाकीच्या ज्या दोघीजणी आहेत ते माझी कॉपी करणारच आपण असं म्हणणार ना, कारण तू केलं म्हणलं मी तू करते तुला कोण काय बोलत नाही मग मी पण करणार, त्याला कॉपी करणं असंच बोलणार आपण. समीक्षा काय करते? समीक्षा काय माहिती, तर समीक्षाच्या मैत्रिणी आल्या होत्या तिला बोलवायला. तर मला काय बोलायचं ते तुम्हाला कळत असेल, म्हणजे जे काही वाईट बोलणं चांगलं बोलणं हो तू चांगली दिसते म्हटलं तर ते मोठ्या सुनाला, आणि जे तुझ्यामुळं बाकीच्या सुना बिघडतात किंवा तुझ्यामुळं तू असं करती तू ऐकत नाही हे जरी हे जे बोलणं असेल ते सुद्धा मलाच, म्हणजे ह्यांचं काहीच नाही जाणार आहे. रुपालीचं म्हणा प्रीतीचं म्हणा तुमचं काहीच नाही जाणार आहे, जे काय आहे ते मला बोलणार आहे घरचे. आता तुझ्या व्हिडिओवरनं मला कळलं हे आणि मला खरं तर शॉक बसला. तुझ्या मनात असं आहे जे ओरडले तर ओरडू दे, ताईलाच ओरडतील ओरडले तरी, आणि जे काही असेल तरी तुलाच चांगलं बोलले किंवा ओरडले किंवा
लोक काय म्हणले ते त्यांच्या रिॲक्शनवरती मग तुम्ही ठरवणार तुम्ही करणार का नाही. एवढं प्लॅनिंग बाप रे. मला वाटलं नव्हतं खरंच असं असेल म्हणून. मला वाटलं की तू पण माझ्याबरोबर हां तुम्हाला पण करायचं असं पण तू मला पुढं घालायची अगोदर आणि नंतर तुम्ही करायचं. ओरडा बसला तरी मला बसला तरी चालेल है की नाही. आता तू तुझ्या ज्या व्हिडिओमधून आहे ते सगळं दिसलं पूर्ण क्लिअर झालं की तू मला पुढं घालायचे आणि ओरडा बसून आहे तर काही असा ना क्या मग ते घरचे काही का बोला ना थोरलीसून आमची आगावे थोरलीसून आमची अशी आहे तशी आहे ते आमचं ऐकत नाही किंवा काय करायचं असेल तरी. भरपूर साऱ्या गोष्टी मी पुढाकाराने घेतलेल्या आहेत घरामध्ये. भरपूर साऱ्या गोष्टी मग आमच्या घरामध्ये कपाट नव्हतं तेव्हा पण मी पुढाकार घेऊन म्हटलं की नाही आम्हाला कपाट पाहिजे. दोघींकडे नव्हतं तर आमच्या कपाटाचं तुम्हाला माहिती आहे कर्जतला आहे तर दोघींकडं कपाट नव्हतं तर आमचं चाललं होतं की हा घ्यायचं हा घ्यायचं. रुपाली म्हणायची ताई तुम्ही बोला ताई तुम्ही बोला असं नाही की दोघींनी बोला ताई तुम्ही बोला. तर मग मी म्हणायचे हा ठीक आहे मी बोलते. मग मी बोलले मग घरच्यांनी हा परमिशन दिली लगेच रुपाली दुसऱ्या महिन्यात तयार हा आम्हाला पण घ्यायचं आहे म्हणून. म्हणजे ह्या अशा ज्या गोष्टी आहेत तर त्या आता मी केस कापले नाही मी घरच्यांना विचारले किंवा नाही विचारले हा माझा केस कापले आणि हिला काय बोलले नाहीत मग लगेच मी कापणार असं असं नाही झालं पाहिजे ना. दोघींनी करताय दोघींनी म्हणून आपला निर्णय पण दोघींनी पाहिजे ना. दोघी संगत जा दोघी संगत करा ना. असं नाही पाहिजे की तुला बघू दे आधी काय बोलतात आणि नंतर मी करणार असं नाही पाहिजे ना. आता सुना आपण दोघीजणी आहेत मग त्यांना मुलगी असणं वेगळं सुना असणं वेगळं. मुलीला सगळ्या सूट दिलं जातात. सुनानी एखादं पाऊल जरी मोठं उचललं किंवा एखादं पाऊल जरी स्वतःच्या मनाचं उचललं तरी तिथं ती चुकीची ठरली जाते किंवा स्वतःच्या मनाचं करणारी ठरली जाते. बरोबर का नाही. मग मला किती वेळा मी अशी बदनाम झालेली मला माहिती आहे. भरपूर वेळा. आता रुपालीने तर सांगितलंच की जे काय बोललं ते त्यांनाच बोलतील. मग जर नको ओरडले तर मग नाही करायचं. जर चांगलं बोलले हा हे चांगलं किंवा काय बोलले नाही तर तू करू शकते असं. चला बाय बाय.